रात्रीच्या कार्यक्रमास उपस्थित असलेले मान्यवर आणि माझ्या बंधुभगिनींनो, आज आपण स्वतंत्र भारत देशाचा वाढदिवस साजरा करत आहोत. ब्रिटिशांनी सुमारे 150 वर्षे आपल्या भारतावर राज्य केल्यावर 15 ऑगस्ट 1947 रोजी या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्या दिवशी लाल किल्ल्यावर आमचा तिरंगा झेंडा हळूहळू ध्वजस्तंभावर चढला आणि इंग्रजांचा लाल पट्ट्याचा निळा ध्वज हार मानून खाली घसरला. ही किमयाच्या स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने साधली गेली. या स्वातंत्र्यवीरांच्या ऋणातून आम्ही कधी मुक्त होणार नाही. या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली अर्पण करणे हे मी माझे कर्तव्य समजते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात 1857 लढ्यापासून झाली. मंगल पांडे या शिपायांनी सैनिकांना इंग्रजांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले. त्यामुळे त्याला फसावर जावे लागले आणि तो पहिला हुतात्मा ठरला. मेरी फाशी नहीं दूंगी अशी घोषणाने राणी लक्ष्मीबाई इंग्रजांशी लढता वीर मरण आले. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव हे तिन्ही सपेकर बंधू फासावर गेले. छातीवर मारलेल्या फटक्यामुळे लाला लजपतराय आजारी पडले व निधन पावले. पण त्यांच्या मनाला लागलेला प्रत्येक फटका हा साम्राज्यशाहीच्या शव पेटीवर ठोकलेला खिळा ठरला. या उद्गाराने तरुणामध्ये नवचेतन संचारले. आझादांमध्ये प्रसिद्ध असलेल्या चंद्रशेखरने किशोर वयात बेशुद्धीपर्यंत विकसित फटके खाल्ले. मेरे रंग दे बसंती चोला असे म्हणत सरदार भगतसिंग फसावर गेले. शिरीष कुमार हा 16 वर्षांचा विद्यार्थी पोलिसांच्या गुहेबाचा बळी ठरला. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रज सरकारने ठसून सांगणे लोकमत टिळक आणि तू मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे तरुणांना सांगणार सुभाषचंद्र बोस, सावरकर, महात्मा गांधी अशा कितीतरी स्वातंत्र्यवीरांची नावं सांगते. आज मला या सर्वांना आदरांजली वाहताना मला असे म्हणायचे वाटते, स्वातंत्र्याचा ध्यास त्यांना नाही पहिले भूक तहान, प्राण त्यागले त्यांनी अपुले, व्यर्थ न हुबिलता त्यांची व्यर्थ न हुबिलता. जय जय भारत.